नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल। मित्रांनो, ह्या एका छोट्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेल्वेच्या डब्यावर लिहिलेलं साइड फिलिंग आणि लिफ्ट फेअर म्हणजे काय असतं। मित्रांनो, आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करतो तर आपल्याला नक्कीच हे माहीत असेल, आपण नक्कीच हे बघितलेलं असेल की रेल्वेच्या डब्यावरती खालच्या साईडला साईड फिलिंग किंवा काही काही ठिकाणी लिफ्ट फेअर असं लिहिलेलं असतं। याचा मीनिंग काय मित्रांनो, आपण एक एक बघूया। आपण पहिल्यांदा बघूया लिफ्ट फेअर म्हणजे काय असतं। मित्रांनो, जेव्हा रेल्वे एका स्टेशनवरती थांबते तेव्हा रेल्वेचे कर्मचारी त्या रेल्वेमध्ये जी एअर साठलेली असते ती एअर रिलीज करण्यासाठी येत असतात। एक लोखंडाचा रॉड घेऊन ते फिरत असतात। तर जेव्हा ही एअर त्यांना रिलीज करायची असते रेल्वेमधून तेव्हा ते रेल्वे कर्मचारी त्या प्रत्येक रेल्वे कोचेसच्या साईडने फिरत असतात। तर त्यांना ते इझिली फाईंड आउट व्हावं की कुठल्या पॉईंटला तो वॉल आहे, तो वॉल त्यांना फाईंड करायचा असतो ज्या वॉलमधून त्यांना एअर रिलीज करायची असते। तर तो वॉल लवकरात लवकर दिसावा यासाठी प्रत्येक कोचवर लिफ्ट एअर असं लिहिलेलं असतं। मित्रांनो, हे लिफ्ट एअर हे हवा रिलीज करण्याची काय आवश्यकता आहे हे पण आपण जाणून घेऊ। मित्रांनो, आपल्याला एअर ब्रेकिंग सिस्टीम माहीत असेल। रेल्वेमध्ये एअर ब्रेकिंग सिस्टीम आणि व्हॅक्युम ब्रेकिंग सिस्टीम ह्या कॉमन ब्रेकिंग सिस्टीम आहेत। तर जेव्हा रेल्वेच्या एअर कॉम्प्रेसरने आपण त्याच्यामध्ये हवा फिल करतो आणि जो मेन पाईप असतो, मेन होज असतो, त्याच्यामध्ये त्या हवेसोबत काही पाणी पण साठल्या जातं, कारण हवेसोबत पाणी पण साठल्या जातं जेव्हा हवा तिथे कॉम्प्रेस होते। मित्रांनो, हे पाणी रिलीज करणं खूप आवश्यक असतं कारण रेल्वेचे ब्रेक ह्या पाण्यामुळे फेल होऊ शकतात। त्यामुळे वेळोवेळी हे कर्मचारी त्या प्रत्येक कोचेसमधून हवा रिलीज करतात, तर त्यासाठी त्यांना लवकर फाइंड आउट व्हावं, त्यामुळे लिफ्ट एअर हे लिहिलेलं असतं। अजून एक लिफ्ट एअर ह्याच्यासाठी असतं की जेव्हा रेल्वे मेंटेनन्सला जाते, मेंटेनन्स फॅक्टरीमध्ये जाते, तेव्हा लिफ्ट एअर जिथून क्रेनने त्या कोचला उचलायचं आहे अशा ठिकाणी लिफ्ट एअरसुद्धा लिहिलेलं जातं। हे दोन उपयोग आहेत लिफ्ट एअरचे। मित्रांनो, आता आपण पाहू साईड फिलिंग म्हणजे काय असतं। साईड फिलिंग म्हणजे जिथे साईड फिलिंग लिहिलेलं असतं अशा ठिकाणी एक पाईप बसवलेला असतो, तो पाईप रेल्वेच्या टॉयलेटमध्ये जातो। जेव्हा टॉयलेटमधलं पाणी संपलेलं असेल तेव्हा ह्या साईड फिलिंगच्या ठिकाणी एक होज असतो, त्या होजमधून आपण पाणी फिल करतो रेल्वेच्या टॉयलेटमध्ये। तर हे लवकर फाइंड आउट व्हावं म्हणून साईड फिलिंगचा एक ऑप्शन दिला जातो आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना हे साईड फिलिंग लवकर सापडलं जातं। मित्रांनो, ही छोटीशी इन्फॉर्मेशन होती पण खूप महत्त्वाची होती, कारण आपल्याला बऱ्याच जणांना लिफ्ट एअर आणि साईड फिलिंग काय असतं हे माहीत नव्हतं। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजिंक्य। जर तुम्हाला ॲमेझॉनच्या हॉट डील्स पाहिजे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे। असंही तुम्ही ॲमेझॉनचे प्रोडक्ट खरेदी करता, जर तुम्हाला त्याच्यात ऑफर पाहिजे असतील तर त्या लिंकवर क्लिक करा आणि ॲमेझॉनचे प्रोडक्ट खरेदी करा। नमस्कार, टाटा, बाय बाय। धन्यवाद मित्रांनो, भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझी व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा माझे व्हिडिओ।